राजमा पियाचा अड्डा झाला असं विरोधक जोरदार आरोप करतात. अरे जाऊ दे, विरोधकांना काय काम आहे? आम्ही इथे आम्ही झाडे लावतोय, आम्ही काम करतो. विरोधकांना काय काम नव्हतं राहिलंय का? विरोधकांना हेच काम आहे, रोज आरोप करणं. रोज आम्ही आरोपाला कामातून उत्तर देतोय, काम करतोय आम्ही. त्यांनी बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू करतोय. इगो ठेवून तुम्ही काम बंद केलेलं असं राज्यकर्ते नसतात. अहंकारी वृत्तीचे राज्य चालत नाही आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही आणि आम्ही आमचं काम करतोय. त्यांना रोज सकाळी उठलं की तेवढंच काम आहे. आम्हाला सकाळी उठलं की काम करतोय, विकासाचे प्रकल्प पुढे नेतोय. हे सगळं आपण पाहतोय राज्यामध्ये. त्यामुळे जे कोणी बोलतायत त्यांना मला काही राष्ट्रवादीच्या असलेले आमदार असलेले त्यांनी एक आंदोलन केलं मंत्रालयाच्या बाहेर, त्यानंतर तुम्ही नाराज होता. आता महायुतीच्या सर्व आमदारांना तुम्ही काय सांगा? काल आमची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये समन्वय समिती, समन्वय तीन पक्षाचा नफा दिला पाहिजे यासाठी चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये बैठक आपण घेतली होती आणि नक्की यामधून तिन्ही जे जिल्हास्तरीय तालुका स्तरीय शिवसेना, भाजपा, अजित पवार, राष्ट्रवादी हे सगळे जे खालचे कार्यकर्ते आहेत एक दिलाने काम करतील आणि समोर येणाऱ्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जे केले आम्ही राज्य सरकारने केलेलं काम आणि केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं 9 वर्षातलं काम याचं मोजमाप नक्की लोक करतील आणि या सर्वांना सडेतोड उत्तर येत्या लोकसभेच्या निवडणुकीत मिळेल. मी एवढाच विश्वासाने सांगतो राज्यामध्ये 45 जागा आल्याशिवाय राहणार. निमंत्रण दिलेलं आहे. जम्मू काश्मीर म्हणजे पाकिस्तान आणि आपला भारत याच्या बॉर्डरवर शिवाजी महाराजांचा पुतळा, तिथे आम्ही इकडून आपल्या आम्ही पुणेकर आणि आपली संस्था जी आहे सुधीर भाऊ मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री यांच्या माध्यमातून तिकडे पोहोचलेला आहे. एक इथल्या जवान जे आपले भारतीय जवान आहेत त्यांना एक प्रेरणादायी तो पुतळा ठरणार आहे. मला त्यांनी निमंत्रित केलेलं आहे. नक्की मला त्या ठिकाणी जायला आवडेल. मराठा आरक्षणाची धनंजय पाटलांनी 24 डिसेंबर तारीख दिलेली आहे, आपण दिलेली 2 जानेवारी झाला विषय. काल धनंजय पाटील मनोज धनंजय पाटील यांना मी धन्यवाद काल दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या ज्या काही मागण्या आणि मराठा समाजाला देखील मी मनापासून धन्यवाद दिले की शासनाच्या विनंतीला आणि शासनाच्या आवाहनावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. हा एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार जे आहे हे जे जे मराठा समाजासाठी टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार, आरक्षण द्यायला दिवस रात्र आम्ही एक करणार आहोत. कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला किंवा त्यांच्यावर अन्याय न करता या मराठा समाजाला टिकणार आरक्षण नक्की देण्याची जबाबदारी सरकार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.